एक तरुण प्रचंड व्यसनी गुन्हेगारी घटनेत सहभागी होणारा तसेच व्यसनातून आलेल्या नैराश्यामुळे 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील त्याने केला. मात्र एके दिवशी हाच तरुण रायगडावर गेला आणि येथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गणेश राजू खानवटे असं या तरुणाचं नाव असून त्याचं आयुष्य नेमकं कसं बदललं ते आज आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हे कार्य मी सुरुवात करत असतोय. आज माझा पहिला मुद्दा आहे बेटी बचाव. आज या समाजामध्ये मुलींवर बलात्कार अत्याचार वाढत चाललेले आहेत, मुलींची संख्या कमी होत आहे, हे कुठंतरी थांबावं यासाठी ही जनजागृती करतोय. माझा दुसरा मुद्दा आहे व्यसनमुक्ती, नशा छोडो देश को जोडो. आज आमचा युवक देशभक्त कमी आणि देशीभक्त झालाय आणि आज बघायला गेला तर जेवढीही गुन्हे झालेत त्याचं मुख्य कारण आहे नशा. तर नशा छोडो और देश को जोडो, कारण माझ्या जीवनामध्ये मी भरपूर काही माझ्या जीवनामध्ये संकट बघितलेले आहेत आणि माझ्या जीवनामध्ये नुकसानी पण बघितलेले आहेत. कारण गेल्या 7 वर्षापूर्वी मी स्वतः नशेच्या आहारी गेलो होतो, दारू तंबाखू सिगरेट गांजा पेट्रोल नशा, त्या नशेमध्ये माझ्या हाताने गुन्हे झाले. माझ्या घरामध्ये मी 3 वेळेस आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. माझ्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांची प्रेरणा आली, विचार आले, त्यांचा इतिहास कळाला, प्रेरित झालो, एक एक गड किल्ले करत निघालो, रायगडावर गेलो आणि महाराजांच्या समाधीवर हात ठेवून संकल्प घेतला की यापुढून कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. पण काही दिवसानंतर माझ्या मनात एक संकल्प आला की मीच एकटा का सुधरावं. तर असंख्य आज समाजामधले आमचे युवक आहेत जी आज युवक आज भटकलेले आहेत, तर त्या युवकांनाही आज मार्गदर्शनाची फार गरज आहे. तर यासाठी मी नशा छोडो देश को जोडो ही जनजागृतीचा नारा घेत आहे. माझा तिसरा मुद्दा आहे जल बचाव. आज आपण बघतोय की पाण्याचं प्रमाण कमी होत आहे, पावसाचं प्रमाण कमी होत आहे, त्याचं मुख्य कारण काय आहे तर पाणी झाडे. आज आपण बघायला लागलो की झाडांची संख्या कमी होत आहे, म्हणून आज उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, याच्यामध्ये सगळं अनबॅलेन्स झालेलं आहे. तर यासाठी झाडे लावा. त्यामुळे आयुष्याच्या मार्गावर भरकटलेल्या गणेशचे जीवन शिवरायांच्या प्रेरणेने पुन्हा कसे सुरळीत झाले हे तो आवर्जून सांगतो.